सोनी मराठीवरील सावित्री ज्योती ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. या मालिकेत नुकताच सावित्री आणि ज्योतीचा विवाह पार पडला आणि त्या दोघांचा संसार सुरू झाला. सावीचं येणं ज्योतीला अजिबात आवडलेलं नाहीये. त्याने तिला काहीही करून माहेरी पाठवायचं ठरवलंय. त्यासाठी तो त्याच्या मित्रांसोबत मिळून तिला घाबरवायचं ठरवतो. तो त्याचा राग मित्राजवळ व्यक्त करतो. इकडे केशव भट्टांना ज्योतीला पुढे शिकायचंय हे माहीत असतं, म्हणून ते मुद्दाम नारायणाला त्याच्या घरी घेऊन जायचं ठरवतात. ज्योती जर शिकला तर तो पुढे आपल्या विरोधात उभं राहील याची त्यांना खात्री असते, म्हणून ते ज्योतीला शिक्षणापासून कसं दूर ठेवता येईल हे बघत असतात. ते ज्योतीच्या घरी मिठाई घेऊन जातात आणि नारायणाचा वर्गात पहिला क्रमांक आल्याचं सांगतात. तेव्हा नारायण मुद्दाम ज्योतीला वाफेचं पहिले इंजिन कुणी बनवलं असा प्रश्न विचारतो. त्याचं ज्योती बरोबर उत्तर देतो म्हणून केशव भट्टांना राग येतो. ते मुद्दाम ज्योतीच्या वडिलांना श्रीमंत त्यांच्यावर चिडल्याचं सांगतात. तुम्ही खर्च वाचवण्यासाठी ज्योतीच्या सांगण्यावरून वाड्यावर फक्त एकच गाडी पाठवू लागलात म्हणून श्रीमंत चिडलेत आणि यापुढे वाड्यावर फुलांची गाडी पाठवू नका असं निरोप दिल्याचं सांगतात. हे ऐकून ज्योतीच्या वडिलांना धक्का बसतो. त्या गोऱ्यांच्या गाड्या जाऊ देत मसणात, तुम्ही तुमच्या गाड्यांचं बोला काय ते. आमच्या गाड्यांची म्हणजे गोविंदा, पूर्वी वाड्यावर फुले पाठवताना तुम्ही दोन गाड्या पाठवायचा. नंतर या ज्योत्याच्या सांगण्यावरून दोनाची एक गाडी केली. ओके नाही केवढी बचत झाली, केवढा खर्च वाचला श्रीमंतांचा आणि तुमचाही. सुरुवातीस मला ते पटले नव्हते हो, पण नंतर पटले. मग मी हे सगळे बिठूराज श्रीमंतांना कळवले. श्रीमंत खूप खूप प्रसन्न झाले, म्हणाले वा वा नामी युक्ती आहे. मग त्यांनी याहूनही एक मोठी युक्ती सुचवली, म्हणाले आपण आणखी खर्च वाचवू शकतो. ओ वय तो कसा. अरे जशी दोन गाड्यांची एक गाडी केली तशी एका गाडीची शून्य गाडी करून टाकायची. म्हणजे सगळाच खर्च वाचला हो की नाही. असं कसं आहो, म्हणजे यो काही उपाय नाही. तर इकडे सावित्री ज्योतीला घाबरवायला जाते. तेव्हा त्या धक्क्याने ज्योती विहिरीत पडतो. ज्योतीच्या वडिलांचा व्यवसाय वाचणार का, ज्योतीला पुढे शिकण्याची परवानगी मिळणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा सावित्री ज्योती सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 फक्त सोनी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ॲप.